बातमीपत्रात आपलं स्वागत मी पूनम चौगुले आणि आता बातम्या सतराव्या लोकसभेसाठी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंगळवारी मतदान झालं या मतदानाची अंतिम टक्केवारी आज जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहीर केली आहे त्यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक सत्तर टक्के तर हातकणंगले मध्ये सत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मंगळवारी अतिशय चुरशीनं मतदान झालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांची संख्या वाढूनही मतदानाची टक्केवारी दोन टक्क्यानं कमी झाली असली तरी मतदानाचा उत्साह दिसून आला अंतिम आकडेवारीनुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सत्तर पूर्णांक सत्तर टक्के इतकं मतदान झालंय अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली सत्तेचाळीस कोल्हापूर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस इतके मतदार होते या मतदारांपैकी तेरा लाख पंचवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतक्या म्हणजेच शेकडा सत्तर पॉईंट सत्तर टक्के इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तसेच अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सतरा लाख बहात्तर हजार पाचशे त्रेसष्ट इतके मतदार होते त्यापैकी बारा लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि ही टक्केवारी सत्तर पॉईंट सत्तावीस टक्के इतकी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे पंचेचाळीस मतदारांपैकी तेरा लाख पंचवीस हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय पुरुष मतदानाची टक्केवारी बहात्तर पूर्णांक सेहेचाळीस टक्के तर महिला मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक शहाऐंशी टक्के इतकी आहे सर्वाधिक म्हणजे पंच्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात झाले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरू असताना दिवसभरात बत्तीस ईव्हीएम बत्तीस कंट्रोल युनिट आणि एकशे पंच्याहत्तर व्हीव्हीपॅट बंद पडली पण निवडणूक यंत्रणेनं पर्यायी यंत्रणा तातडीनं उपलब्ध केल्यामुळं कोणालाही मतदानापासून वंचित राहता आलं नाही असं धुमाळ यांनी स्पष्ट केलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सरासरी सत्तर पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतकं मतदान झालंय या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे पंच्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान हातकणंगले विधानसभा मतदारसंघात झालंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ब्याण्णव ईव्हीएम यंत्र बंद पडल्यानं त्या ठिकाणीसुद्धा तातडीनं पर्यायी ईव्हीएम यंत्र अवघ्या दहा मिनिटात उपलब्ध करून दिली असंही सतीश धुमाळ यांनी नमूद केलं